यानंतर पुढली महत्त्वाची बातमी पाहूयात. गोपीचंद पडळकर यांच्यावरती रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे असं सुद्धा रोहित पवार म्हणालेले आहेत. अजित पवारांवरील टीकेला रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना ही टीका केलेली आहे. आरक्षणावरती पडळकरांना बोलता येत नाही असं रोहित पवार म्हणाले. आरक्षणाचा प्रश्न आहे. आपण आमदार रोहित दादा यांच्याशी ठिकाणी संपर्क साधत चर्चा करत आहोत. अजित पवारांवर अतिशय आमच्या पातळीवर टीका केली. हे आता भारतीय जनता पक्षाची पूस आहे का? असे काही छोटे नेते भाजपने निर्माण केलेले आहेत जे गरळ होतात, खालच्या पातळीवर जाऊन राजकीय वक्तव्य करत असतात. त्यांना बौद्धिक क्षमता नसल्यामुळे जे मनाला येईल, जे बुद्धीला सुचेल तसं ते बोलत असतात आणि खालच्या पातळीवर ते बोलत असतात. आश्चर्य या गोष्टीचंच वाटतंय की छोटे नेते भाजपचे जेव्हा बोलतात तेव्हा मोठे नेते भाजपचे शांत बसतात. त्याच्यातून एकच निष्कर्ष निघू शकतो की मोठ्या भाजपच्या नेत्यांचा या छोट्या नेत्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे हे छोटे नेते जेव्हा आदरणीय पवार साहेबांबद्दल, सुप्रियाताईंबद्दल बोलले, त्याच्याच बरोबर आज त्यांच्याबरोबर सत्तेत असणारे जे नेते अजितदादा पवार यांच्याबद्दल पण हे छोटे नेते बोलले, हे जे चॉकलेट बॉय आहेत, आणि हे बोलून सुद्धा जे कुठले अजितदादाच्या गटाचे मोठे नेते जे मोठी मोठी भाषणं आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात करत होते, दादांना त्यांच्या पार्टीचा अध्यक्ष म्हणून ते घोषित करत होते, ते सुद्धा शांत आहेत. बीजेपीचे अनेक पदाधिकारी शांत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघून कुठेतरी आम्हाला आश्चर्य वाटतं. राहिला प्रश्न चॉकलेट बॉयचा, पडळकरांचा, जेव्हा सत्तेत असतात तेव्हा धनगर आरक्षणाच्या बद्दलची त्यांची भूमिका वेगळी असते, जेव्हा ते विरोधात असतात तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते. विरोधात जेव्हा असतात तेव्हा ते आक्रमक असतात. धनगर आरक्षणाच्या बाबतीत आक्रमक असतात, तसंच एसटीच्या बाबतीतचे प्रश्न तेव्हा ते आक्रमक असतात, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तेव्हा ते आक्रमक असतात, आणि सत्तेत गेल्यानंतर ते झोपतात. मग त्यांच्यावर कुठंतरी एक प्रेशर आलं होतं असं वाटतंय, आणि मग ते प्रेशर सरकारवर तर काढता येणार नाही. काही सरकारमध्ये जे सगळे नेते आहेत हे त्यांच्याच विचाराचं सरकार आहे. मग कोणावर काढायचं? पवारांवर बोलून काढायचं, आणि त्याला कुठंतरी सरकारमध्ये भाजपच्या नेत्यांची सुद्धा पाठबळ आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आपण पाहिलं की चॉकलेट बॉय हे सातत्याने या ठिकाणी आरोप करतायत, मात्र त्याला पूस भाजपचीच आहे असं आमदार बोलताना म्हणाले. गरीब जेवरे कलगत अहमद.